नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण इयत्ता 10वीचा गणित भाग 1चा चौथा धडा सुरू करतोय। कारण आपण बघतोय पहिला, दुसरा आणि तिसरा धडा आपला झालेला आहे, आज आपण चौथा धडा स्टार्ट करणार आहोत। हा धडा खूप महत्त्वाचा आहे खरं तर, कारण पुढे ज्यावेळेस तुम्ही कॉमर्सला जाल किंवा सायन्सला पण मॅथमॅटिक्स सब्जेक्ट ठेवाल त्यावेळेस हा धडा तुम्हाला बऱ्यापैकी काम येईल आणि डेली लाईफमध्ये पण खूप इम्पॉर्टंट धडा आहे हा। या धड्याचं नाव आहे फायनान्शियल प्लॅनिंग अर्थनियोजन। फायनान्शियल प्लॅनिंग अर्थनियोजन हा धडा आज आपण स्टार्ट करतोय। माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही सगळ्यांनी या धड्यासाठी एक स्पेशल रजिस्टर करा, एक नवीन रजिस्टर करा 100 पेजेचं, किंवा मग ज्यांच्याकडे ऑलरेडी जुनं रजिस्टर आहे ज्यात आपण तिसरा धडा शिकलो होतो अंकगणित 3D अरिथमेटिक प्रोग्रेशन त्यातच कंटिन्यू केलं तरी काही प्रॉब्लेम नाही। ओके, या धड्याबद्दल खास गोष्ट अशी की या धड्यामध्ये 4 सराव संच आहे, देर आर 4 प्रॅक्टिसेस इन दिस लेसन। पण वगळण्यात आलेला जो भाग आहे 25% जो कट करण्यात आलेला भाग आहे त्याच्यात या धड्याचे 2 सराव संच ऑलरेडी कट करण्यात आलेले, 4.3 आणि 4.4, आणि संकीर्ण प्रश्न संग्रह जो 4B आहे तो पण कट करण्यात आलेला आहे। म्हणजे या धड्यात राहिलेला पोर्शन कोणता आहे, फक्त प्रॅक्टिस सेट 4.1 आणि प्रॅक्टिस सेट 4.2। सराव संच 4.1 आणि 4.2 एवढे दोनच सराव संच आपल्याला या धड्यात शिकायचे आहे, कारण त्यांनी 3 आणि 4 कट केलेले आणि त्या 3 आणि 4 वर आधारलेला जो प्रॉब्लेम सेट 4B होता तो पण कट केलेला आहे। म्हणून दोनच सराव संचाचा धडा आहे असं आपण समजून घेऊया। आणि त्या 2 सराव संचात आपल्याला काय शिकायचंय, त्या 2 सराव संचात आपल्याला महत्वाचा एक कन्सेप्ट शिकायचा आहे, तो म्हणजे GST। मराठीवाल्यांनी पण इंग्लिशमधलंच नाव लिहायचं आहे आणि इंग्लिशवाल्यांनी तर इंग्लिशमधलंच नाव लिहायचंय। GST म्हणजे काय, G म्हणजे गुड्स, S म्हणजे सर्व्हिस आणि T म्हणजे टॅक्स। म्हणून याचा फुल फॉर्म आहे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, ज्याला मराठीत गुड्स म्हणजे वस्तू, सर्व्हिस म्हणजे सेवा आणि टॅक्स म्हणजे कर, म्हणून वस्तू व सेवा कर म्हणतात त्याला। पण मराठी नावं जास्त कोणी यूज करत नाही, जनरली इंग्लिशमधलेच नावं यूज करतात या धड्याच्या संदर्भात। ओके, तर तुम्ही लक्षात ठेवा GST म्हणजे काय, तर गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स। गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणजे काय, वस्तू व सेवा कर। तर या GST चे 2 भाग पडतात, CGST आणि SGST। CGST म्हणजे काय, सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, सेंट्रल, आणि S म्हणजे काय, स्टेट, स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स। तर ओके, आणि हे पण 2 कन्सेप्ट तुम्हाला बघायला मिळेल, छापील किंमत ज्याला की प्रिंटेड प्राइस किंवा मार्क प्राइस म्हणतात, आणि दुसरा विक्री किंमत ज्याला की सेलिंग प्राइस म्हणतात। ओके, तर या सगळ्या कन्सेप्ट तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत। आज आपण जो हेडिंग स्टार्ट करतोय तो म्हणजे काय, ग्राहकांसाठीचा GST, ग्राहकांना भरावा लागणारा GST। म्हणजे GST फॉर कस्टमर्स, GST फॉर कस्टमर्स शिकणार आहोत आपण। ओके, आज आपण आजचा प्रॅक्टिस सेट आपला हाच असणार आहे, कस्टमरला GST कसा भरावा लागतो, ग्राहकांना GST कसा भरावा लागतो, आणि उद्याचा व्यापाऱ्यांना भरावा लागणारा GST म्हणजे दुसरा प्रॅक्टिस सेट, आणि संपला जाणार GST शिकणार आहे फक्त आपण या धड्यात आता। तर तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा हे लक्षात घ्या की हा जो GST असतो ना, याचेच 2 भाग पडतात बाळांनो, याचेच 2 भाग पडतात, एक असतो CGST आणि एक असतो FGST। म्हणजे काय होतं माहिती का, ग्राहकाकडून ते GST घेतात, 10 रुपये GST घेतला समजा, ग्राहकाकडून किती रुपये GST घेतला, 10 रुपये। GST म्हणजे एक करच असतो तो, 10 रुपये जर टॅक्स घेतला तर त्याच्यातला केंद्राला किती जातो, 5 रुपये, आणि राज्याला किती जातो, 5 रुपये। कारण केंद्र शासन वेगळी कन्सेप्ट आहे आणि राज्य शासन वेगळी कन्सेप्ट आहे। राज्याचा एक मुख्यमंत्री आहे जो की सगळ्या राज्याचा कारभार पाहतो, आणि केंद्राचा एक पंतप्रधान आहे जो की पूर्ण देशाचा कारभार पाहतो। आपले जे 10 रुपये असतात ते राज्याला पण जातात अर्धे, आणि अर्धे कुणाला जातात, केंद्र शासनाला। कारण आपल्याकडे काही रोड केंद्र शासनाचे पण असतात, काही रोड राज्य शासनाचे पण असतात, काही योजना केंद्राच्या पण असतात, काही योजना राज्याच्या पण असतात, तर दोघांसाठी आपला हातभार लागत असतो तो या GST माध्यमातून। नेमकं काय आहे हे तुम्ही समजून घ्या। हा GST चे 2 भाग पडतात, CGST आणि SGST। मी तुम्हाला पहिलाच प्रश्न विचारतो की खालील तक्ता पूर्ण करा, खालील तक्ता पूर्ण करा, कम्प्लीट द टेबल, आणि हाच मी होमवर्क देणार आहे तुम्हाला। हा कम्प्लीट द टेबल याच्यामध्ये काय आहे आता समजून घ्या तुम्ही। हा मी इथे तुम्हाला 3 रकाने तयार करतो, GST ची रक्कम 1 रकामा, GST ची रक्कम म्हणजे अमाऊंट ऑफ GST, त्याच्यानंतर दुसरा CGST ची रक्कम अमाऊंट ऑफ CGST, आणि त्याच्यानंतर FGST ची रक्कम, FGST ची रक्कम अमाऊंट ऑफ FGST।
तुम्हाला पहिल्यांदा समजून घ्यायचं आहे. वाहन एकदम इझी बघा, लक्षात घ्या, तुम्हाला तिघांचं नातं करून घ्यायचंय. खरं तर मेन कर एकच आहे, फक्त जीएसटी. मेन कर जीएसटीच आहे, आपल्याकडून घेतला जाणारा जो कर आहे तो जीएसटीचे. पण जे टॅक्स इनवॉइस असतं ना, कर विचक असतं ना, जे तुम्हाला बिल मिळतं ना दुकानदाराकडून, त्याच्यावर जीएसटी शब्दच नसतो. त्याच्यावर दोन शब्द असतात, सीजीएसटी आणि एचजीएसटी. म्हणजे ते काय करतात, जीएसटीचे दोन भाग करून टाकतात. समजा तुम्हाला काय समजून घ्यायचं बघा. समजा मला जीएसटी लागलाय 100 रुपये. किती रुपये जीएसटी लागलाय? 100 रुपये. ओके, तर याचा अर्थ काय माहिती, मला जर जीएसटी 100 रुपये लागलेला असेल, म्हणजे मला कर जर 100 रुपये लागलेला असेल, तर याचा अर्थ असा आहे की केंद्राला माझे 50 रुपये लागले जातात आणि राज्याला माझे 50 रुपये लागतात. लक्षात ठेवा, म्हणजे जर मी तुम्हाला जीएसटी दिला 100 रुपये, तर याचा अर्थ सीजीएसटी किती आहे? 50 रुपये. आणि एनजीएसटी पण 50 रुपये. म्हणजे असं सगळं मिळून 200 रुपये कर नाही लागलेला आहे आपल्याला. आपल्याला कर लागलेला 100 रुपये, पण त्यातले 50 रुपये केंद्राला चालले जातात, ज्याला सीजीएसटी म्हणतात, आणि 50 रुपये राज्याला चालले जातात, त्याला एनजीएसटी म्हणतात. तर हे तुम्हाला शिकायचंय. यावेळी मी जर तुम्हाला जीएसटी दाखवलं, समजा 1800 रुपये, तर 1800 रुपये जर जीएसटी असेल, तुम्हाला सांगा सीजीएसटी किती असेल आणि एनजीएसटी किती असेल. तर सीजीएसटी असेल 900 रुपये आणि एनजीएसटी असेल 900 रुपये. तर सगळा कर किती? 1800, 900, 900 का? नाही, सगळा कर 1800 रुपये, पण त्यातलेच दोन भाग होतात. केंद्राला चालले जातात ते सीजीएसटी 900 रुपये आणि एनजीएसटी 900 रुपये. म्हणजे जीएसटीचे हे अर्धे अर्धे असतात दोघं पण. लक्षात येतच असेल तुम्हाला. नाही, समजा मला जीएसटी लागलाय 324 रुपये. किती रुपये लागलाय? 324 रुपये. तर सांगा मला सीजीएसटी किती भरावं लागेल आणि एनजीएसटी किती भरावं लागेल. तर जीएसटीचा अर्धा असतो सीजीएसटी. हा, जेव्हा पण मला जीएसटीची रक्कम माहिती असेल, तेव्हा मला सीजीएसटी पण कळतो आणि एनजीएसटी पण कळतो. तर 324 चा अर्ध जर केले तुम्ही, तर ते होतात 162 रुपये. किती रुपये होतात? 162. तुम्हाला भागाकार करावा लागेल, याला दोन्ही भाग लावा लागेल. याचा अर्थ 162 रुपये सीजीएसटी आणि 162 रुपये एचजीएसटी. कळेल तुम्हाला, हे अवघड आहे का? जमेल ना? जीएसटी माहिती असेल तर सीजीएसटी आणि एचजीएसटी कळतो का? आणि उलट पण, जर मी तुम्हाला सीजीएसटीच दिला, सॉरी एचजीएसटी दिला 80 रुपये, आणि तुम्हाला हे दोन प्रकारे भरायला तर बरं शकतं. तुम्हाला एचजीएसटी जर 80 रुपये असेल, तर याचा अर्थ सीजीएसटी पण 80 रुपये असेल, पण जीएसटी त्यांच्या दोघांचं मिळून म्हणजे किती रुपये असेल? 160 रुपये. उलट जीएसटी माहिती तर सीजीएसटी आणि एचजीएसटी काढा, आणि एचजीएसटी किंवा सीजीएसटी माहिती असेल तर हे दोघं काढा. लक्षात घ्या तुम्ही, हा एकदम इझी आहे. समजा कुणीतरी बोललं की तुम्हाला सीजीएसटी एक लागलेलं आहे 45 रुपये, तर सीजीएसटी जर 45 रुपये लागलेला असेल मला, तर याचा अर्थ एचजीएसटी पण किती लागणार? 45 रुपये. आणि जीएसटी किती लागणार मला? दोघांचं मिळून 90 रुपये. तिघांमधलं नातं कळतंय का तुम्हाला? मेन टॅक्स दोन आहे, एक सीजीएसटी आणि एक एचजीएसटी. सीजीएसटी म्हणजे केंद्राचा कर आणि एचजीएसटी म्हणजे राज्याचा कर, आणि दोघांचा मिळून जो बनतो त्याला म्हणतात जीएसटी. तर जीएसटी काही नवीन नाहीये, हे दोघं मिळून जीएसटी बनतो. आपल्याला जीएसटीच भरायचा असतो, पण त्यातले हे दोन हिस्से असतात, एक केंद्राकडे जाणारा आणि एक राज्याकडे जाणारा. ओके, आता मी जर तुम्हाला बोललो की तुम्हाला जीएसटी लागलाय बाबा 1100 रुपये, 1100 रुपये, तर याचा अर्थ असा आहे 1100 रुपये जर का मला जीएसटी लागलेला असेल, तर याचा अर्थ असा आहे की मला सीजीएसटी किती लागणार? सीजीएसटी किती लागणार तर 550 रुपये, आणि एचजीएसटी पण किती लागणार? 550. तर हाच रकाना तुम्हाला भरता आला पाहिजे. या रकान्यात मी तुम्हाला जीएसटी दिला तर तुम्हाला सीजीएसटी आणि एचजीएसटी कळायला पाहिजे, आणि मी जर सीजीएसटी दिला तर तुम्हाला जीएसटी आणि एचजीएसटी कळायला पाहिजे, आणि मी जर एचजीएसटी दिला तर तुम्हाला जीएसटी आणि सीजीएसटी कळायला पाहिजे. कळेल तुम्हाला सगळ्यांना? तर असाच सेम रकाना मी तुम्हाला होमवर्कला देतो. तर ओके, मी तुम्हाला होमवर्कला हा टेबल कम्प्लीट करायला देतो. या बाळांनो, तुम्हाला लक्षात आलं ना सगळ्यांना की जीएसटी 80 रुपये जर असला, तर याचा अर्थ सीजीएसटी किती असणार? 40 रुपये, आणि एचजीएसटी पण किती असणार? 40. मेन टॅक्स 80 रुपयेच लागलेला आहे तुम्हाला, पण त्यातलं तुम्हाला माहिती आहे की केंद्राला किती जाणार? 40, आणि राज्याला किती जाणार? 40. याचा अर्थ तुमचा सगळा टॅक्स 80 रुपये जरी गेला असला, तरी तुम्हाला माहिती असावं की त्यातले केंद्राला किती जातात आणि राज्याला किती जातात, त्याच्यासाठी चालते. ओके बाळांनो, लक्ष ठेवा. तर मी तुम्हाला आता देतोय, समजा मी इथे जीएसटी दिलंय 50 रुपये, तर तुम्हाला ह्या दोन रिटर्न काढा भरायचे आहे. समजा मी इथं तुम्हाला सीजीएसटी दिलेलं आहे समजा 800 रुपये, तर तुम्हाला ह्या दोन रिटर्न काढा भरायचे. समजा मी तुम्हाला सीजीएसटी दिलेलं आहे 450 रुपये, सॉरी एचजीएसटी, तर तुम्हाला ह्या दोन रिटर्न काढा भरायचे. समजा तुम्हाला 2200 रुपये हा काय लागलेला आहे? जीएसटी, तर तुम्ही सीजीएसटी आणि एचजीएसटी काढून टाकतो. समजा तुम्हाला 7 रुपये जीएसटी लागलेला आहे, 7 रुपये, ओनली 7 रुपीज, तर तुम्ही सीजीएसटी आणि एचजीएसटी काढा. आणि समजा तुम्हाला एचजीएसटी लागलेला आहे 5000 रुपये,
तर तुम्ही मला सीजीएसटी आणि जीएसटी करून दाखवा. काय बोलतोय जरा गोंधळ नका होऊ देऊ. हा बाळांनो, जीएसटी तुम्हाला माहिती आहे तर तुम्हाला सीजीएसटी आणि एचजीएसटी काढता येतो, आणि एचजीएसटी किंवा सीजीएसटी माहिती असेल तर तुम्हाला उलट पण काढता येतो. असं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि हा तक्ता तुम्हाला पूर्ण करायचा आहे. ओके, चला लक्ष द्या. तर अगोदर मी तुम्हाला अमाऊंट बद्दल दाखवलं, डायरेक्ट रुपयाबद्दल, की जीएसटी जर 100 रुपये असेल तर सीजीएसटी 50 रुपये असेल आणि एचजीएसटी 50 रुपये असेल. अगोदर मी अमाऊंट सांगितली तुम्हाला, रुपयाच्या भाषेत तुम्हाला ते दाखवलं, आणि आता मी त्यांच्या दराच्या भाषेत दाखवणार आहे. रेट, रेट म्हणजे टक्के, टक्क्यांच्या भाषेत जीएसटी बोलल्या जातो जनरली. म्हणजे तुला जर का एखादं तुम्हाला एसी खरेदी करायचा असेल तर गव्हर्नमेंट त्याच्यावरती तुमच्याकडून 28% जीएसटी घेतो, 28% कर घेतो. तर टक्क्यांची भाषा वापरल्या जाते, तर 30% भाषा पण आपल्याला कळाली पाहिजे. म्हणून मी इथे हेडिंग टाकलं बघा, जीएसटी सीजीएसटी आणि एचजीएसटीचा दर. जीएसटी सीजीएसटी एचजीएसटीचा दर, रेट ऑफ सीजीएसटी जीएसटी अँड एचजीएसटी. हा रेट, रेट हा. आता समजा हा पहिला रकाना आहे जीएसटीचा दर. जर तर तुम्हाला कोणी सांगितलं जीएसटीचा दर आहे 28%, जीएसटीचा दर किती आहे 28%, तर याचा अर्थ काय? याचा अर्थ काय की जीएसटी जर 28% लागलेला असेल तर तुम्हाला सीजीएसटी किती लागणार? 14%, आणि एचजीएसटी किती लागणार? 14%. म्हणजे एक माहिती असेल तर तुम्हाला दुसरी दोन्ही काढणार. सेम येते, अगोदरचा तक्ता आणि हा तक्ता सेम आहे, पण अगोदरचा तक्ता हा रुपयांच्या भाषेत होता, रुपयांच्या लँग्वेज मध्ये होता, आणि हा टक्क्यांच्या लँग्वेज मध्ये. लक्षात ठेवा तुम्ही, हा जर कुणी बोललं तुम्हाला की तुम्हाला जीएसटीचा दर लागणार आहे 5%, याचा अर्थ जीएसटी जर 5% लागत असेल, 5%, 5% म्हणजे काही 5 रुपये नसतात, ते कॅल्क्युलेट करावे लागतात, ते बघूच आपण. 5% जर जीएसटी असेल तर याचा अर्थ सीजीएसटी किती राहणार? 2.5%, आणि एचजीएसटी पण किती राहणार? 2.5%. समजतं ना? म्हणजे जीएसटीचा रेट माहिती असेल तर सीजीएसटीचा पण रेट कळतो आणि एचजीएसटीचा पण रेट कळतो. जीएसटीचा जर दर माहिती असेल तर सीजीएसटीचा पण दर कळतो आणि एचजीएसटीचा पण, आणि उलट पण. समजा कुणीतरी बोललं तुम्हाला की 9% जर तर तुमचा एचजीएसटीचा दर आहे, 9% जर तुमचा एचजीएसटीचा दर आहे तर जीएसटीचा दर किती असणार? याच्या डबल. 9% तो आहे तर याचा अर्थ हा किती असणार? 18%, आणि हा किती असणार? 9%. कारण हे दोघं सेम असतात आणि ह्या दोघांचा मिळून हा बघतो. हे दोघं सेम असतात आणि ह्या दोघांचा मिळून हा बघतो, आणि याचे ते दोघं अर्धे अर्धे असतात. लक्षात येतं ना सगळं तुम्हाला? आता जर कोणी बोललं की 14% हा तुमचा काय आहे? सीजीएसटी आहे 14%. तर सांगा आता हे 2% किती येणार? जर सीजीएसटी 14% असेल तर एचजीएसटी पण किती येणार? 14%, आणि हा मात्र दोघांचे मिळून किती येणार? 28%. तर लक्षात घ्या तुम्ही, हा तुम्ही पण तक्ता लिहिताना काय करा, एक जो अंक दिला जातोय ना तो तुम्ही रेड पेनने लिहा, आणि बाकीचे जे 2 अंक आहेत ते ब्लू पेनने लिहा. म्हणजे तुम्हाला कळेल की हा त्यांनी अंक दिलेले आहेत, हे 2 आपण भरलेले, दोघांचा अर्थ समजला पाहिजे तुम्हाला. ओके बाळांनो, जर का तुम्हाला कोणी सांगितलं की 10% हा तुमचा काय आहे? जीएसटी आहे, तर याचा अर्थ 10% जीएसटी, याचा अर्थ सीजीएसटी किती टक्के? 5%, आणि एचजीएसटी पण किती टक्के? 5%. लक्षात घ्या तुम्ही, हा वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या वस्तू असतात ज्या जीवनावश्यक वस्तू ना आपल्या डेली नीड्स आहे, म्हणजे धान्य किंवा भाजीपाला, यांच्यावर गव्हर्नमेंट जीएसटी घेत नाही, यांच्यावर डायरेक्ट 0% असतात. ज्या थोड्या आणखी कमी म्हणजे थोड्याशा जास्त महत्वाच्या असतात त्यांच्यावर गव्हर्नमेंट 5% जीएसटी घेतो. त्याच्यापेक्षा पण जास्त महत्वाचे असेल तर त्याच्यावर 12% घेतात, त्याच्यापेक्षा पण जास्त महत्वाचे असेल तर 18% घेतात. आणि एकदम ऐशो आरामाच्या जर का गोष्टी असेल चेन्नईच्या, एसी, रेफ्रिजरेटर, टीव्ही, कार, काही पण, या सगळ्या गोष्टीवर गव्हर्नमेंट 28% जीएसटी घेतो. किती टक्के घेतो? 28%. म्हणजे 100 रुपयाची जर वस्तू असेल ना तर गव्हर्नमेंटला मला आणखी 28% द्यावे लागतात. 100 रुपये तर मालकाला द्यावे लागतात आणि 28% गव्हर्नमेंटला, असं करून ती 100 रुपयाची वस्तू मला केवढ्याला पडते? 128 रुपये. तर ते मी दाखवणारच आहे तुम्हाला, पण हे लक्षात ठेवा. ओके, तर हे तुम्हाला करता आलं पाहिजे. एक शेवटचं दाखवतो आणि मग तुम्हाला असंच प्रश्न मी होमवर्कला देतो बाळा. सांगा मला, कोण सांगतं जर का तुमचा एचजीएसटी 28% असेल, किती टक्के असेल? 2.5, तर हे दोघं किती असतात? तर एकदम इझी, एचजीएसटी 2.5%, तर सीजीएसटी पण किती टक्के? 2.5%, आणि हा मात्र किती टक्के? 5%. जमीन तुम्हाला सांगेल, तर असं तक्ता तुम्हाला कम्प्लीट करायचं आहे. मी तिन्हीपैकी कोणता तरी एक दर देणार, जीएसटी, एचजीएसटी, सीजीएसटी पैकी, आणि तुम्हाला राहिलेले 2 भरायचे. तर त्यांचं नातं समजून घ्या. मेन असतो जीएसटी, त्याचे 2 पिल्लू पडतात, सीजीएसटी आणि एचजीएसटी. लक्षात ठेवा तुम्ही, हां. तर हा प्रश्न मी तुम्हाला होमवर्कला देतोय, सेम टाईपचा रकाना करा आणि तुम्ही हे करून दाखवा. लक्षात घ्या, हे जर 28% असेल हे दोघं किती, हे जर का 24% असेल हे दोघं किती,
हे जर का 3.5% असेल हे दोघं किती हे जर का 6% असेल हे दोघं किती हे जर का 14% असेल हे दोघं किती हे जर का 4.5% असेल हे एवढा तक्ता तुम्ही पूर्ण करा एकदम इझी आहे रेट ऑफ जीएसटी रेट ऑफ सीजीएसटी आणि रेट ऑफ एचजीएसटी ह्या दोन मेन कन्सेप्ट आहे याच्यावर भरपूर गणित परीक्षेला विचारल्या जातात की अमुक जीएसटी तर सीजीएसटी किती आणि एचजीएसटी किती आणि अमुक एचजीएसटी तर सीजीएसटी किती जीएसटी दोन्ही लँग्वेज मध्ये रुपयांची पण लँग्वेज आहे आणि टक्क्यांची पण भाषा आहे समजून घ्या बाळांनो नीट समजून घ्या कळालं नाही तर व्हिडिओ परत बघा आणि तरी कळालं नाही तर मला तुम्ही नक्की कॉल करा हा ओके ओके तर आता मी तुम्हाला मेन गणित दाखवतो हा समजा ॲज अ कस्टमर आपण आपण ग्राहक आहोत आपण जर का कस्टमर आहोत तर आपल्याला नेमकं गणित कसं होतं बघा हा समजा मला एक संगणक एक मी तुम्हाला घटना प्रश्न असा शॉर्टकट मध्ये दिला आहे आता मी एक वस्तू दाखवणार आहे तुम्हाला जिला की गुड्स म्हणतात त्याच्यानंतर मी तुम्हाला तिथे जीएसटीचा दर देणार जीएसटीचा दर नाही एकदा मी तुम्हाला तिची छापील किंमत देतो छापील किंमत आणि जीएसटीचा दर अशा तीन रकमा मी तुम्हाला देतोय आता मी प्रश्न शॉर्टकट मध्ये शिकवतोय तुम्हाला एवढं काही प्रॉब्लेम नाहीये एकदम इझी बघा प्रिंटेड प्राइस आणि रेट ऑफ जीएसटी मी रेट ऑफ जीएसटीच्या ऐवजी रेट ऑफ सीजीएसटी पण देऊ शकतो काही पण देऊ शकतो असा प्रश्न आहे समजा आता आता नेमकं काय आहे बघा तुम्हाला एक संगणक खरेदी करायचंय संगणक संगणक ज्याला की तुम्ही कम्प्युटर कम्प्युटर तुम्हाला खरेदी करायचं गेला कम्प्युटरच्या दुकानामध्ये गेला संगणक तुम्हाला खरेदी करायचं त्या संगणकावरती छापलेली किंमत होती 30,000 रुपये किती रुपये होती 30,000 रुपये तर त्याच्यावर जरी छापलेली किंमत 30,000 रुपये असेल तरी तो जो दुकानदार असतो का तो बिल बनवताना 30,000 रुपये तुम्हाला ही वस्तू देत नाही तो 30,000 रुपये तो वस्तूची किंमत टाकतोच पण त्याच्या पुढे त्याचा जीएसटीचा दर ठरलेला आहे समजा 28% किती टक्के ठरलेला आहे 28 तर मग आता आपण जर का एक ग्राहक आहोत आपण जर का एक कस्टमर आहोत तर आपल्याला ती वस्तू केवढ्याला मिळते हे समजून घ्यायचं आहे ओके बाळांनो तर तुम्ही लक्षात घ्या सगळ्यात पहिल्यांदा जीएसटी तुम्हाला दिलेला आहे जीएसटी दिलेला आहे किती टक्के दिलेला आहे 28 हा जीएसटी कसा काढतात बघा जीएसटीचा दर माहिती तुम्हाला 28% पण तो जीएसटी खरा मोजायचा कसा असतो ही जी रक्कम असते का छापी 30,000 त्याच्यावरती तो 28% मोजावा लागतो असा गुणिले तो जेवढे पण टक्के असेल ना तेवढे गुणिले लावायचे कोणत्या किमतीला जी किंमत प्रिंटेड असते मार्क प्राइस म्हणतात तिला म्हणजे विदाउट जीएसटी किंमत तिला जीएसटी विरहित किंमत म्हणतात हा लक्षात घ्या तुम्ही टॅक्सेबल अमाऊंट पण म्हणतात तिला करपात्र रक्कम पण म्हणतात छापील किमतीच्या ऐवजी कोणती शब्द कोणती रक्कम म्हणतात त्याला करपात्र रक्कम कोणती रक्कम म्हणतात करपात्र लागलेच तर मी हा छापील किंमत शब्द काढून टाकतो आणि इथं लिहितो करपात्र रक्कम करपात्र रक्कम टॅक्सेबल अमाऊंट गुणिले हे स्टेप तर तुम्हाला येतेच कारण सातवी आठवीला शिकलेलो आपण टक्के काढायला गुणिले टक्के लावायचे टक्के शब्द काढून भागिले 100 घ्यायचे दोन्ही शून्य कट करायचे आणि गुणाकार करायचे गुणाकार जर केला तुम्ही तर 8,400 3,8×24=7 याचा अर्थ माझ्याकडून ते जीएसटी किती येणार 8,400 रुपये राईट जर ते माझ्याकडून 8,400 रुपये जीएसटी घेणार तर मग संगणकाची विक्री किंमत किती होणार केवढ्याला विकल्या जाईल तुम्हाला दुकानदार मला तो केवढ्या विकेल सेलिंग प्राइस काय असेल त्याची त्या कम्प्युटरची सेलिंग प्राइस बनेल त्याची 30,000 + 8,400 रुपये म्हणजे मला तो संगणक केवढ्याला भेटणार 38,400 रुपयांना जेव्हा की तो संगणक होता 30,000 तरी मला तो केवढ्याला भेटणार 38,400 रुपयाला कारण हे वरचे जे 8,400 ना ते टॅक्स लागलेला आहे मला आणि तो टॅक्स कुणाकडे जमा होतो गव्हर्नमेंटकडे जर तुम्ही ओरिजिनल बिल घेतलं तर आणि जर तुम्ही बिल घेतलं नाही तर मग ते 8,400 ऐवजी तुमच्याकडून काहीतरी कमी घेईल पण ते कमी घेतलेलं तो गव्हर्नमेंटला पाठवणारच नाही तो त्याच्याच पॉकेटमध्ये भरून टाकेल त्याच्यामुळे बिल घ्या असं गव्हर्नमेंट ओरडत असतं तुमच्याकडून
कारण जीएसटी तुम्ही भरला की तो जीएसटी गव्हर्नमेंटला भरलेला जातो आणि गव्हर्नमेंट त्या जीएसटीचं काय करतं मग तुमच्यासाठी वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या सुविधा निर्माण करतं. रस्ते आहे म्हणजे वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या खूप सुविधा गव्हर्नमेंटला तुमच्यासाठी निर्माण कराव्या लागतात. त्या करण्यासाठी हा टॅक्स भरायचा असतो. तर भरत जा जीएसटी जेव्हा केव्हा तुम्ही काही एखादी वस्तू खरेदी कराल तेव्हा. तर झालं हे सेलिंग प्राइस किती रुपये बनली तुमच्यासाठी 38,400 रुपये. आणि आता तुमच्या जनरल नॉलेज साठी तुम्हाला सीजीएसटी किती लागला ते पण समजून घ्या आणि एचजीएसटी किती लागला ते पण समजून. सीजीएसटी किती असतो? हा जो जीएसटी असतो का त्याच्या अर्धा. म्हणजे तुम्ही त्या 8,400 ला कितीने भागा? 2 ने. तर उत्तर येतं 41,000 रुपये काय लागला तुमचा सीजीएसटी आणि एचजीएसटी पण किती लागला? 41,000. हे तुमचं जनरल नॉलेज आहे. हे तुमचं जनरल नॉलेज आहे की तुम्हाला जो जीएसटी भरावा लागलेला आहे 8,400 त्यातले 41,000 रुपये केंद्राला गेलेले आणि 41,000 रुपये राज्याला गेले. समजतं का? तर एवढं गणित आपल्याला करायला शिकायचंय. एवढं पूर्ण चुकलं. ओके, भागाकार 41,000 येत नाही, बाळा 42,000. किती येतो? 42,000. 4,200 बेचोकाट बिंदू 4. ओके, तर 42,000 रुपये केंद्राला गेले आणि 42,000 रुपये कुणाला गेले? राज्याला गेले. लक्षात ठेवा तुम्ही. हा अशी मी आणखी एक दोन गणित तुम्हाला करून दाखवणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी होमवर्कला हेच गणित देणार आहे. ओके, लक्ष द्या. आणखी काही गणित करून दाखवतो बाळांनो. समजा तुम्ही एक वस्तू खरेदी करताय, त्या वस्तूचं नाव आहे समजा चहा. चहा खरेदी करताय तुम्ही. चहा टी, टी म्हणजे काय? डायरेक्ट ड्रिंक नाही. हा चहा हे पेय नाही, चहा पत्तीला पण चहाच म्हणतात बाळांनो. ओके, तर चहा तुम्ही खरेदी करताय. चहाची किंमत आहे 800 रुपये. किती रुपये? 800. आणि त्याच्यावर गव्हर्नमेंट जीएसटी घेणार आहे 5%. कारण चहा जी असते तर तिच्यावर गव्हर्नमेंट 5% जीएसटी देते. तर सर हे कसं करतं? आपल्याला कोणत्या याच्यावर किती घेतात ते काही आपल्याला घेणं देणं नाही, कारण आपण ते जीएसटी काढणारे लोक नाही आहे. आपण एक जनरल नॉलेज साठी शिकतोय. त्याचा एक तक्ता दिलेला आहे तुम्हाला पुस्तकामध्ये. त्या पुस्तकात तुम्हाला दाखवलेलं आहे की ज्या जीवनावश्यक वस्तू आहे का आपल्या, ज्या जीवनाला लागतात आपल्या, डेली नीड्स आहेत आपल्या, आपण त्याशिवाय जगू शकत नाही, अशा ज्या वस्तू असतात का त्याच्यावर गव्हर्नमेंट 0% जीएसटी घेते. त्याच्या थोड्या वरच्या स्तराच्या 5%, त्याच्या थोड्या आणखी वरच्या स्तराच्या 12%, आणि त्याच्यापेक्षा आणखी वरच्या स्तराच्या 18%, आणि त्याच्यापेक्षा पण एकदम हाय क्वालिटीच्या त्याच्यावर 28% जीएसटी घेते गव्हर्नमेंट. म्हणून कार बीर खरेदी केली की खूप पैसे तुम्हाला गव्हर्नमेंटला भरावे लागतात. कारण कार ही काही गरिबांसाठी महत्वाची असलेली गोष्ट नाहीच आहे, ती उगा ऐशो आरामाची गोष्ट आहे. म्हणून त्याच्यावर गव्हर्नमेंट 28% जीएसटी घेते. ओके बाळांनो, एकदम इझी आणि सिंपल आहे. तर आता बघा, समजा तुम्ही एका दुकानात गेला, तुम्ही तिथून चहाची एक खूप मोठा पुडा विकत घेतला आणि त्या चहाच्या पुड्यावरती छापलेली किंमत होती 800 रुपये. 800 रुपये याला करपात्र रक्कम म्हणतात. म्हणजे याच्यावर तुम्ही टॅक्स भरणार 800 रुपयावर. किती टॅक्स भरणार? 5%. भरा म्हणून 5%. आता कसं भरणार 5%? आता जीएसटी तुम्ही कसं भरणार? त्या 800 ला किती ने गुणणार तुम्ही? 5%. म्हणजे 800 × 5 किती? 100. बरोबर ना? आणि मग भागाकार कसं होतो? 2 × 8 × 5. हे बघा, तुम्हाला हे कळतं का? जेवढा जीएसटी असतो का, जेवढा रेट असतो का, दर असतो का, त्याला त्या मेन रकमेला काय करायचं? गुणायचं. तो जीएसटी असतो. 5% म्हणजे 5 रुपये नाही भरावे लागत. ती वस्तूची किंमत किती त्याच्यावर डिपेंड करतं ना ते. म्हणून × 1% लावा. आता 8×5 किती रुपये? 40 रुपये झालं. 40 रुपये तुमचा जीएसटी लागला. जर 40 रुपये तुम्हाला जीएसटी लागला असेल तर तो चहा तुम्हाला केवढ्याला पडला? केवढ्याला पडला तो? त्याची विक्री किंमत काय राहील दुकानदाराची? दुकानदार केवढ्याला विकेल तुम्हाला? त्याला म्हणतात सेलिंग प्राइस. केवढ्या विकेल माहिती आहे? त्याची मूळ किंमत आहे 800 रुपये आणि त्याच्यात हा जीएसटी ऍड होणार 40 रुपये. बिलात तसं लिहितात ते टॅक्सेबल अमाऊंट 800 आणि खाली लिहितात जीएसटीचे 2 भाग, सीजीएसटी आणि एचजीएसटी, आणि मग ऍड करून सांगतात एवढे रुपये झाले बाबा तुझे. लक्षात येतं का? मग 840 म्हणून तुमचे किती बनतील? 840 रुपये. ओके, एवढंच तुमच्यासाठी मेन आहे. पण आता खाली आपण बरोबर सीजीएसटी आणि एचजीएसटी पण काढतोय की सीजीएसटी किती लागला असेल, एचजीएसटी किती लागला असेल. किती लागला असतो सीजीएसटी? त्याच्या अर्धा. हा जर 40 रुपये लागला तर तो किती लागला? 20 रुपये. आता तुम्ही न भागता पण करू शकता, कारण ही छोटी अमाऊंट आहे ना. म्हणून तुम्ही डायरेक्ट लिहा 20 रुपये सीजीएसटी लागणार आणि 20 रुपये एचजीएसटी लागणार. तर एवढं गणित तुम्हाला करायचं असेल. समजेल तुम्हाला? एकदम सोपं आहे की नाही? आणखी एखादी वस्तू घेऊ आपण. समजून घ्या थोडेसे, लक्ष द्या. समजा दुसरी एक वस्तू तुम्ही खरेदी करताय, जॅम. जॅम घेताय तुम्ही. जॅम, जॅम पण तुम्ही चायनीची गोष्ट आहे बघा. जॅम खरेदी करताय तुम्ही. जॅम आणि जॅम तुम्ही खरेदी करायला गेलात आणि जॅम भेटलं तुम्हाला 420 रुपयाचा. किती रुपयाचा? 420. 420 रुपयाचा जॅम. त्याच्यावर रेट ऑफ जीएसटी किती? 12%. किती रुपये? 12%.
कारण 12% असतं जॅम किंवा चटण्या किंवा मुरंबा ह्या ज्या वस्तू असतात ना तेल तूप यांच्यावर 12% GST घेतं गव्हर्नमेंट किती नक्की घेतं पा तर हे एक जनरल नॉलेजचा भाग झाला ते काही आपल्याला घेणं देणं नाही आपल्याला हे सगळं दिलेलं असणार आहे आणि आपल्याला गणित करायचं ओके तर मी गेलो दुकानामध्ये आणि मी 420 रुपयाचा जॅम खरेदी केला जॅमची बॉटल असते माहिती ना जॅम काय असतं तर 12% त्याच्यावरती आपण GST भरणार तर भरा GST किती होईल GST बघा आता पहिल्यांदा 420 चे 12 मग 420 गुणिले 12 भागिले 100 आता 200 कटने होते तुमच्याकडे तर नाही होते तर नाही काही टेन्शन नाही घ्यायचं इथं कशी 200 कट झाली आणि मग 845 लगेच लगेच संपलं इथं 200 कटने होते ना तर मग नाही कट करायचे मग गुणाकार करायचे 12 0 0 12 2 4 2 5 4 48 2 50 आणि खालचे 100 दशाच्या तसे आता तरी 200 कट करायचे आणि 2 अंकानंतर पॉईंट द्यायचं याचा अर्थ 50.40 रुपये एवढा मला काय लागला GST 50.40 रुपये म्हणजे किती 50 रुपये आणि 40 पैसे एवढा तुम्हाला GST लागला तर जर एवढं GST लागलं असेल तर मग ती वस्तू केवढ्या विकल्या जाईल तुम्हाला विक्री किंमत तुमच्यासाठी मेन आहे ना कारण आज तुम्ही कस्टमर आहात ना दुकानात जाताना तुम्ही दुकानात जर तुम्ही 420 रुपयाचा जॅम खरेदी करत असाल तर तुम्हाला 420 दुकानदाराला देऊन चालणार नाही दुकानदार 420 घेऊन थांबणार नाही तो म्हणेल जर 420 द्यायचे ना भाऊ तर मी तुला बिल देणार नाही मग तुम्ही म्हणाल मला बिल दे तर तो म्हणेल मग तुला एवढे जास्त पैसे भरावे लागेल मग तुम्हाला प्रत्यक्षात ते जॅम केवढ्याला पडेल 420 + 50.40 मग हे 0.40 जशेच तशीच ठेवायचे आणि बिरीज फक्त यांच्या दोघांची करायची 470 रुपये 40 पैसे एवढा तुम्हाला तो जॅम पडला आणि आता हे तुमचं नॉलेज की CGST किती भरावा लागला होता तुम्हाला HGST किती भरावा लागला होता म्हणजे काय जर GST त्याने 50 रुपये 40 पैसे घेतला असेल तर याच्यातले अर्धे तुम्हाला सेंट्रलला द्यावे लागतात आणि अर्धे स्टेटला द्यावे लागतात तर अर्धे किती बनेल 50 चे अर्धे 25 आणि 40 चे अर्धे 20 पैसे म्हणून डायरेक्ट करा 25.20 रुपये डायरेक्ट अर्धे करता येतो तुम्हाला येईल ना कारण ह्या छोट्या छोट्या रकमा असतात त्यातून अर्ध करणे एवढं काही डिफिकल्ट नाही जमेल तुम्हाला सगळ्यांना हां आणखी एक गणित आहे माझ्याकडे ते पण मी दाखवतो आणि मग तशीच तुम्हाला मी होमवर्कला गणित देते ओके बाळांनो आणखी एक बघा समजा तुम्ही एक वस्तू घेतली आहे मोबाईल काय घेतलाय तुम्ही मोबाईल मोबाईल जो आहे तो आहे 25,000 रुपयाचा किती रुपयाचा आहे 25,000 आणि त्याच्यावर गव्हर्नमेंट घेणार आहे तुमच्याकडनं 9% CGST 9% आता हा दर कुणाचा आहे रेट ऑफ CGST दिलाय मी आता इथे 9% दिलाय 9% हा काय आहे CGST आहे लक्षात घ्या तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा लागलंच तर मी डायरेक्ट 9% पण गणित करू शकतो किंवा मी असं म्हणू शकतो त्यांना की बाबा GST जो दर आहे ना तो किती आहे 9% × 2 म्हणजे किती 8% किंवा 9% + 9% केलं तरी चालेल 8% तुमच्या मी गणित थोडस चेंज केलं बाळा तुम्ही इथे मी तुम्हाला GST रेट नाही दिला GST नाही दिला CGST दिला तर CGST जो रेट असतो का 9% तर GST किती असणार त्याच्या डब्बल म्हणजे हा 9% CGST हा 9% HGST सगळा किती 18% आणि आता मी माझं नेहमीसारखं गणित करणार कसं GST मोजणार मी किती GST 25,000 किती टक्के 18% 9% नाही घेणार 9% तर CGST आहे आणि 9% HGST आहे म्हटल्यावर GST किती आहे 18% त्याच्यासाठी ते अगोदरचे तक्ते शिकलो आपण कारण त्याच्याद्वारे तुम्हाला कळेल की हे नेमकं काय चाललं लक्षात येत असेलच ओके तर हे 25 × 18 आणि × 18/100 मग 20 काय होतात कट होतात मग 250 × 18 आणि मग गुणाकार करा 18 0 0 18 2 9 18 36 9 45 म्हणजे 4,500 रुपये तुम्हाला काय लागला GST जर तो मोबाईल तुम्ही घ्यायला गेला तर तो होता 25,000 पण 4,500 गव्हर्नमेंटनं तुम्हाला जास्तीचे ठरावे लागणार आणि म्हणून तो मोबाईल तुम्हाला केवढ्याला विकल्या जाणार विक्री किंमत सेलिंग प्राईस त्याची काय बनणार तुमच्यासाठी काय बनणार सेलिंग प्राईस दोघांची काय करावी लागेल तुम्हाला ॲडिशन म्हणजे ते 25,000 तर आहेच आहे प्लस हे 4,500 तर मग सगळे मिळून बनतील 29,500 रुपये सगळे 29,500 रुपये तुम्हाला भरावे लागेल तेव्हा कुठे तुम्हाला तो मोबाईल तुमच्या घरी आणता येईल तर तुम्हाला माहिती पाहिजे की ते 29,500 रुपये जे आहे ना त्यातले 25,000 कुणाला चालल्या जाणार दुकानदाराला 25,000
आणि कर किती जाणार तुमचा 4500 पण ह्या 4500 ला सीजीएसटी किती जाणार आणि एसजीएसटी किती जाणार केंद्राला किती जाणार आणि राज्याला किती जाणार केंद्राला याचा अर्धा जातो अर्धा म्हटलं तुम्ही डायरेक्ट अर्धा करा किंवा असं भागिले दोन करा प्रत्येकाला भागिले दोन करू शकता किंवा डायरेक्ट कोणती पण करू शकता ते काही स्टेप करायची गरज नाही जर भागिले केलंच तुम्ही ₹2250 रुपये होतात प्रताप ₹2250 केंद्राला आणि ₹2250 कुणाला राज्याला असा कर तुम्हाला भरावा लागतो हेच गणित आहे ग्राहकासाठी ओके याच्या उलट पण एक गणित असतं जे की मी तुम्हाला उद्या शिकवणार आज नाही म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ तर आता मी तुम्हाला एवढेच गणित शिकवणार आहे आता मी तुम्हाला होमवर्कला असे गणित देतो 4-5 ते तुम्ही लिहून घ्या आणि ते तुम्ही फोटो काढून माझ्याकडून व्हॉट्सअप करून चेक करून घ्या आवर्जून चेक करून घ्या आणि आजच फेर रजिस्टर करा आणि फेर रजिस्टर पण छान बनवा कारण परत परत कुणी शिकवणार नाहीये कारण आता सिलेबस पुढे जाणारच आहे कारण आता हळूहळू वेळ संपू लागलेला आहे ओके बाळांनो ओके तर ग्राहकांना भरावा लागणारा जीएसटी शिकतोय बरं का भाऊंनो आपण आपल्याला त्यांनी जीएसटीचा काय दाखवलेला असतो रेट दाखवलेला असतो टक्के आणि ते टक्के काढायला आपण शिकतोय फक्त जास्त काहीच अवघड नाहीये एकदम सेफ मी अगोदर जे तुम्हाला 4 गणित करून दाखवले ना तशाच प्रकारचे हे गणित हे गणित तुम्हाला होमवर्क आहे 5वं गणित याच्यात वस्तू आहे मध हनी 300 रुपये तिची किंमत आहे आणि 5% तुम्हाला जीएसटी भरायचा आहे दुसरं 6वं गणितात वस्तू आहे तू घी त्याची किंमत आहे 1200 रुपये आणि तुम्हाला त्याच्यावरती 12% जीएसटी भरायचं आहे त्याच्यानंतर 7वं गणितात वस्तू आहे मोबाईल गुड्स आहे मोबाईल त्याची टॅक्सेबल अमाऊंट आहे 14000 रुपयाचा तो मोबाईल आहे आणि त्याच्यावर तुम्हाला 18% जीएसटी भरायचं आहे तर तुम्हाला काढायचं जीएसटी किती भरतात आणि तो मोबाईल केवढ्याला विकला जातो आणि केंद्राला किती रुपये जातात राज्याला किती रुपये जातात ओके एकदम 8वं गणित आहे वस्तू आहे कार खरेदी करताय तुम्ही 8 लाख रुपये तिची किंमत आहे आणि वस्तूवरती कारवरती ते 28% जीएसटी घेतात किती टक्के जीएसटी घेतात 18 तर तो कार तुम्हाला केवढ्याला मिळेल ते तुम्ही कॅल्क्युलेट करा पुढची वस्तू आहे एसी खरेदी करताय तुम्ही एअर कंडिशनर शॉर्टकट मध्ये लिहिले मी तिथं तो 40000 रुपयाचा आहे आणि त्याच्यावरती गव्हर्नमेंट सीजीएसटीचा दर 14% घेतो सीजीएसटी दिलं बरं का एवढे गणित वेगळे त्याच्यावरून पहिल्यांदा तुम्ही जीएसटी समजून घ्या आणि मग पुढचं गणित करा ओके तर आज थांबूया आपण तर आजचा होमवर्क नक्की तुम्ही आज मला पूर्ण करून दाखवा ओके बाय